नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो पाच बारा दोन हजार तेवीसची महत्त्वाची अपडेट आहे पहा डॉक्टर रत्नाकर गुट्टे सदस्य आहे महाराष्ट्र विधानसभेचे यांनी आता उद्यापासून होणाऱ्या जे अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन याच्यासाठी मोठा पाय उचललेला आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई झिरो बत्तीस विषय काय आहे तर विषय आपला पोलीस भरतीचा विषय महाराष्ट्र पोलीस शिपाई सन दोन हजार बावीस तेवीस भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत म्हणजे बा भरपूर विद्यार्थी आता सध्या अलीकडे चिंतेत आहे की हे दोन एकतीस डिसेंबरच्या अगोदर ॲड जर आली नाही तर आमचं काय होईल कारण दोन वर्ष वयसुद्धा वाढून भेटणार आहे आणि त्यामध्ये एकतीस अ एकतीस डिसेंबरच्या अगोदर जाहिरात निघणं महत्त्वाचं आहे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यावर्षी ही जाहिरात निघाली तरच ते लागू होईल आणि त्यासाठी रत्नाकर गुट्टे यांनी महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा पाय उचललेला आहे यांनी हे पत्र लिहिलेलं आहे पहा उपरोक्त विषयान्वये आपणास विनंती करण्यात येते की माझ माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघासह राज्यातील लाखो तरुण महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन सेवा करायचे स्वप्न उराशी बागडून रात्रंदिवस मेहनत करून तयारी करत आहे आज गृह विभागात अनेक पदे रिक्त असून लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी तसेच तीन मार्च दोन हजार तेवीस सामान्य प्रशासन विभागावर मार्फत दोन वर्ष कमाल व्यवहार मर्यादा वाढून देण्यात आली होती म्हणजे देण्यात आलेली आहे सध्या आणि त्या अनुषंगाने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पहा हा मुद्दा मी जो सांगतो तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी पोलीस भरती जाहिरात काढून अर्ज भरून घेण्यात यावे ही विनंती आहे काय म्हटलेलं यांनी एकतीस डिसेंबरपर्यंत जर जागा निघाल्या नाही तर पहा भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार यामध्ये अश अशी विनंती सर्व उमेदवारांनी व मागणी केलेली आहे तरी या अनुषंगाने आपण सकारात्मक निर्णय घ्यावा आता उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनात हा मुद्दासुद्धा मांडणार आहे त्यासाठी हे परिपत्रक लिहिलेलं आहे आपला रत्नाकर गोट्टे पा मित्रांनो पोलीस भरतीचा विषय आहे आणि भरपूर विद्यार्थी मेहनत करत आहे आणि काही सांगता येत नाही जर डिसेंबरच्या अगोदर म्हणजे ह्या डिसेंबरच्या एकतीस डिसेंबरच्या अगोदर जाहिरात येऊ शकते आतासुद्धा आशा सोडू नका काही सांगता येत नाही जागा येऊ शकते आणि आलीच पाहिजे तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट म्हणून आता उद्यापासून उद्या जे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात नेमकं काय का होईल येत्या दोन ते तीन दिवसात आपल्याला कळूनच ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आलास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद